सर्व प्रकारचे आकर्षक फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच शिवशाही फर्निचर। आमच्याकडे सर्व प्रकारचे बेड्स, नामांकित ब्रँडच्या गाद्या, आकर्षक सोफा सेट, सर्व प्रकारची कपाटे, लग्नाच्या रुकवतासाठी लागणारे सर्व प्रकारची भांडी मिळतील। तसेच अनेक नामांकित कंपन्यांचे फ्रीज, एलईडी टीव्ही, कूलर बजाज फायनान्शियल सुविधेसह उपलब्ध। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोविड स्टाफ हा संपूर्ण कोविड पेशंटसाठी सेवा देत आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस ह्या कोविड स्टाफची नेमणूक करण्यात आली त्यावेळेस कोविड स्टाफ व्यतिरिक्त तिथे इतर कुठलाही NHMचा स्टाफ असेल, दुसरा कुठला RBSKचा स्टाफ असेल, हा कुठलाही स्टाफ तिथे नेमण्यात आलेला नव्हता। ज्यावेळेस परिस्थिती बिकटची होती त्यावेळेस ह्या कंत्राटी पद्धतीवरती पूर्ण स्टाफ भरवण्यात आला होता। आता 2 जुलै 2021 रोजी आमचं रिन्युएशन होणार होतं, पण त्याबाबतीतचं सुद्धा कुठलंही पत्र आम्हाला आलेलं नाही। आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर आमच्या ड्युटी लावण्यात आल्या 2 जुलै 2021 नंतर की तुम्हाला वारीची ड्युटी करायची आहे, तुम्हाला वॅक्सिनेशन द्यायचं आहे। आणि आज 25 तारखेला इकडे PHCच्या ऑर्डर निघाल्यात, PHCचा स्टाफ त्यांनी इथे भरून ठेवला आहे। आम्हाला समजलं नाही कशासाठी, आणि ज्यावेळेस आम्ही फोन करून विचारलं त्यावेळेस मात्र प्रशासनाने आम्हाला सांगितलं 2 तारखेपासून, ते आज 25 तारीख आहे, आज 25 तारखेला ते आम्हाला म्हणतायत की नाही, तुम्हाला सोमवारपासून घरीच बसावं लागेल, तुमची काही पुनर्नियुक्ती होणार नाही। म्हणजे ज्यावेळेस पंढरपूरवरती एवढी वाईट परिस्थिती होती, लोक मरत होते, त्यावेळेस तुम्ही कंत्राटी लोकांचा मरायला उपयोग करून घेतला। आज ज्यावेळेस खरंच गरज आहे, आत्ता सध्या दोन्ही कोविड केअर सेंटरला म्हणजे 65 एकर असेल किंवा गजानन महाराज कोविड केअर सेंटर असेल, 253च्या वरती पेशंट्स आहे। आणि तुम्ही म्हणताय की कोविड संपला आहे, जर असं आहे तर इथले सगळे पेशंट्स तुम्ही घरी पाठवा, जाहीर करा पंढरपूर कोविड मुक्त आहे, आणि मग आम्हाला घरी बसवा, त्याच वेळेस आम्ही घरी बसू, तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण संपवणार नाही। एक वर्ष झाले सोलापूर जिल्ह्याचे सर्व तालुके, त्यामध्ये मोहोळ आला, पंढरपूर आला, माढा आला, करमाळा, माळशिरस, सर्व तालुक्यामधून आम्ही सर्व कोविड होते जिओतून आम्ही फॅमिलीचा, आमच्या कुटुंबाचा विचार न करता, आमच्या मुलाबाळाचा विचार न करता, आमच्या आईवडिलाचा विचार न करता आम्ही ड्युटी बजावली। गव्हर्नमेंटने आम्हाला आवाहन केलं होतं, उद्धव ठाकरे साहेबांनीसुद्धा आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही या, तुम्ही सरकारसाठी या आणि आपल्या जनतेसाठी या म्हणून आम्हाला आवाहन केलं। त्या महामारीमध्ये, त्या भयभीत परिस्थितीमध्ये आम्ही कामं केली। आज हे सरकार म्हणते की आम्हाला पुनर्नियुक्ती 3-3 महिन्याची देत आले, एक वर्ष आता म्हणतात की तुम्ही पेशंटची काळजी करू नका, पेशंटचं आमचं मी बघून घेऊ, तुम्ही घरी बसा। मग हा कसला नाही या सरकारचा, असं कोणी सांगितलं तुम्हाला? असं आम्हाला CEO सांगितले, कलेक्टर साहेबांनी सांगितले आणि DHO हे सांगितलं की आता तुम्ही एक वर्ष 3-3 महिने दिलात आम्हाला, पण आमचं एक मागणी आहे की आम्हाला एक किमान कमीत कमी 11 महिने तत्वावर तुम्ही NHM अंतर्गत तर कमीत कमी आम्हाला सेवेत घ्या। आणि कोविड तर अजून तसं तर पाहिलं तर आहे ना, कोविड संपुष्टात आलाच नाही, कुठलाही शहर कोविड कोरोनामुक्त नाही आहे, आमच्या ऑर्डरमध्ये पण तसंच आहे। यांनी सांगतात 3-3 महिन्याची तुम्हाला ऑर्डर आहे, बरोबर आहे, मान्य आहे आम्हाला, पण त्याच्यामध्ये एक ऑब्लिक म्हणून त्यांनी एक ऑप्शन पण दिलं की कोविड 7 असेपर्यंत तुम्हाला हे तुमचे काम चालू राहणार। मग आता कुठल्या बेसिकवर तुम्ही काढताय आम्हाला? पेशंट तर आहेत, पेशंट नाही असं नाही, पेशंट आहेत, वरून असा आदेश आला की तुम्हाला घरी बसवले, घरी बसवले 2 तारखेच्या नंतर घरी बसवले। जे पॉझिटिव्ह रिझल्ट येतात, कोविड पॉझिटिव्ह पेशंट येतात, त्यांना आम्ही होम आयसोलेशन दिलं, पेशंट नाही असं नाही। गव्हर्नमेंट ही चुकीची दिशाभूल करते आमची आणि जनतेचीसुद्धा, की कोविड पॉझिटिव्ह पेशंट आम्ही होम आयसोलेशन देतो, त्यामुळे कोविडचा रेट तुम्हाला दिसत नाही आहे, रेशो दिसत नाही आहे। त्यासाठी आमची एकच सरकारला मागणी आहे, कळकळून आमची विनंती आहे की आम्हाला तुम्ही हे गेले एक वर्ष झालं तर आम्हाला 3-3 महिन्याचा करार दिला, मान्य आहे। आता इथून आम्हाला कोविड 7 तासेपर्यंत, आम्ही 11 महिन्याचं पण मानत नाही, कोविड 7 तासेपर्यंत ज्यावेळेस तुम्ही कोरोनामुक्त पंढरपूर, कोरोनामुक्त मोहोळ, सोलापूर हे पूर्ण जिल्हा आणि तालुका कराल, त्या टायमाला आम्ही बॅक फुटतो।